आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विशेषतः ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझास्टर्स होतात आपत्ती प्रवण क्षेत्र जे आहेत अशा आपत्ती प्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाच्या करता एक धोरण मंजूर करण्यात आलेलं आहे। आपल्याला कल्पना असेल की सभागृहामध्ये उत्तर देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती की आपत्ती प्रवण क्षेत्राकरता आपलं कुठले धोरण नाहीये, त्यामुळे अशी क्षेत्र चिन्हांकित करणं, तिथे आवश्यक ते रिसेटलमेंट करणं, रिसेटलमेंट करत असताना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणं या संदर्भातलं एक अतिशय चांगलं धोरण हे आता राज्य सरकारने तयार केलंय। आणि आता सर्व ज्या डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहेत, DDMA आहेत, यांना या धोरणाप्रमाणे पुढच्या काळामधली आपत्ती प्रवण क्षेत्र ही चिन्हांकित करायची आणि त्यातली जी अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करायचं अशा प्रकारचे आदेश या माध्यमातून आज या ठिकाणी देण्यात आले आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या ऊर्ध्व गोदावरी जो प्रकल्प आहे याला देखील आता सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। तसंच सिन्नरमध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यालाही मान्यता देण्यात आलेली आहे। आपण जी विक्री कराची प्राधिकरण सुरू केली होती मुंबई पुणे आणि नागपूर इथे जी खंडपीठ तयार केली होती त्यालाही आता 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय हा आपण केलेला आहे। एक अजून महत्वाचा निर्णय आज झालाय, केंद्र सरकारची एक योजना आहे की ज्या योजनेमध्ये आपल्या ज्या प्राथमिक कृषी पतसंस्था प्रत्येक गावामध्ये असते याच्या बळकटीकरणाकरता या संपूर्ण पतसंस्थांचं संगणकीकरण हे करण्यात येणार आहे आणि या संगणकीकरणाकरता सगळा जो निधी आहे हा केंद्र सरकार देणार आहे आणि त्याच्यामध्ये मॅचिंग ग्रँट जी आहे ती राज्य सरकार टाकणार आहे। यामुळे या सगळ्या प्राथमिक संस्थांचं सेवा संस्थांचं अतिशय चांगल्या प्रकारे बळकटीकरण हे या ठिकाणी करता येईल। यासोबत एक अजून महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय की कोविड कालावधीमध्ये ज्यांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केलेलं आहे आता आपली नवीन भरती सुरू होते ती नवीन भरती सुरू करताना त्यांना त्या कामाकरता ऍडिशनल मार्क देऊन त्यांना प्राधान्य मिळेल अशा प्रकारचा एक योजना आम्ही फ्रेम करतोय की ज्या योजनेमध्ये त्यांनी कोविड काळामध्ये काम जर केलेलं आहे तर त्यांना काही ना काही प्राधान्य या आपल्या भरती प्रक्रियेमध्ये मिळालं पाहिजे। तर या संदर्भातली कारवाई देखील करण्यात येणार आहे।